afternoon students, आज आपण या ठिकाणी BA तृतीय वर्ष गृहविज्ञान विषय या विषयाचा पेपर नंबर 10वा जो सत्र 5वा मध्ये आपण शिकणार आहोत, तर या सत्रातील हा पेपर 5वा जो आहे, सॉरी पेपर 10वा जो आहे, सत्र 5वे आणि पेपर 10वा गृहयोजना आणि अंतर सजावट या पेपरचा युनिट प्रथम फर्स्ट जो आहे ज्याला आपण गृहयोजना किंवा हाउसिंग असं हेडिंग आहे दिलेलं, तर ते आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गृहयोजनेची तत्व हा मुद्दा आपण घेत आहोत। तर या मुद्द्यामध्ये आधीचे चार मुद्दे आधीची जी चार तत्वे आहेत ती आपण या पूर्वीच्या तासिकेमधून अभ्यासलेली आहे। आता आपण या पुढची जी चार तत्वे आहेत ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिलं तत्व जे आहे ते दर्शनी भाग दृष्टिकोन, दुसरं तत्व आहे एकांतता, तिसरं तत्व आहे खोल्याचे एकत्रीकरण आणि चौथं तत्व आहे प्रशस्तपणा। या मुद्द्याचा आपण सविस्तर विचार जो आहे किंवा सविस्तर माहिती जी आहे ती मागच्या तासिकेमध्ये घेतली आहे, त्याच्या पुढील मुद्द्यांचं सविस्तर माहिती जी आहे ती आपण आजच्या या तासिकामध्ये घेऊ। तर पाचवा तत्व आहे किंवा पाचवं पॉईंट आहे परिभ्रमण म्हणजे सर्क्युलेशन। घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना जाता येणं किंवा जाण्यासाठीची जी जागा असते किंवा जो ठेवलेला स्पेस असतो त्याला परिभ्रमण असं म्हटलं जातं। तर या परिभ्रमणामध्ये कुठलाही अडथळा जो आहे तो या ठिकाणी येऊ नये, जाण्यायेण्याच्या मार्गामध्ये कुठल्याही स्वरूपाचे डिस्टर्बन्स जे आहे किंवा अडथळे जे आहे ते त्या ठिकाणी राहू नये म्हणून आपल्याला परिभ्रमण या तत्वाचा उपयोग आपल्याला आपल्या गृहयोजनेमध्ये करायचा, की जेणेकरून घरामध्ये एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणे किंवा खोलीतल्या खोलीत फिरणे, दरवाजापासून खिडकीपर्यंत, खिडकीपासून इतर जागेपर्यंत किंवा कामाच्या जागेपासून इतर जागेपर्यंत, तर अशा पद्धतीने जेव्हा आपण खोलीमध्ये परिभ्रमण करतो तर या परिभ्रमणाच्या रस्त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा अडथळा येऊ नये याच्यासाठी परिभ्रमण ह्या तत्वाचा उपयोग आपण दोन प्रकाराने करतो, किंवा परिभ्रमण घरातलं जे आहे ते दोन प्रकाराने केलं जातं। एक म्हणजे आडवे परिभ्रमण आणि दुसरे म्हणजे उभे परिभ्रमण। आता आडवे परिभ्रमण म्हणजे काय, ज्याला हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन असं म्हटलं जातं, म्हणजेच काय की आडवे परिभ्रमण म्हणजे की एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठीचा असणारा मार्ग हा कशामध्ये येतो, तर आडव्या परिभ्रमणामध्ये येतो, म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणे हा जो स्पेस आहे, हा जो परिचलनाचा परिभ्रमणाचा मार्ग आहे तो हॉरिझॉन्टल आहे किंवा आडवा परिभ्रमणाचा तो प्रकार आहे। यासाठी पॅसेज जे आहेत खोल्यांमध्ये ठेवले जाणारे, दोन खोल्यांमध्ये ठेवले जाणारे जे पॅसेज आहेत, ह्या पॅसेजचा वापर जो आहे तो त्या खोल्यांना एकांतता मिळवून देतो आणि परिभ्रमणाची रस्ता जो आहे परिभ्रमणासाठी वापरल्या येणारी जी जागा आहे त्यातील अडथळा जो आहे तो दूर करतो। अशा मार्गाची लांबी रुंदी योग्य असावी, म्हणजे जास्त वेळ आणि ऊर्जा या ठिकाणी खर्च होणार नाही, म्हणजे याची लांबी रुंदी जी आहे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याची किंवा कामाच्या ठिकाणावर इतर ठिकाणावर जाण्याची याची लांबी रुंदी जी आहे ती योग्य प्रमाणात असावी, की ज्यामुळे वेळ आणि ऊर्जा जो आहे तो त्या व्यक्तीचा वाया जाणार नाही आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी वापरलं जाणारं परिभ्रमण जे आहे ते हॉरिझॉन्टल असतं, म्हणजे आडवे परिभ्रमण असते। आता उभे परिभ्रमण म्हणजे काय, ज्याला व्हर्टिकल सर्क्युलेशन असं म्हणतात, तर ते म्हणजे काय, तर एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीचा जो मार्ग असतो त्याला उभे परिभ्रमण म्हणतात, म्हणजे एका तळावरून दुसऱ्या मजल्यावर जाणे, म्हणजे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी ज्या शिड्यांचा वापर केला जातो त्याला
उभे परिभ्रमण किंवा व्हर्टिकल सर्क्युलेशन असे म्हटलं जातं। यासाठी जिना किंवा लिफ्टचा वापर केला जातो। जिन्याच्या पायऱ्या ह्या रुंद आणि योग्य उंचीच्या असाव्यात, म्हणजे पायऱ्या चढताना त्रास होणार नाही। तसेच भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती त्या ठिकाणी राहील, म्हणजे जिना हा सोयीस्कर असल्यास कमी श्रमात आणि अपघात विरहित चढला जाईल। घरात अडथळा न येता सहजतेने पोहोचता येणे या तत्वाचा मुख्य उद्देश असतो। म्हणजे जेव्हा आपण एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्याचा किंवा लिफ्टचा उपयोग करत असतो, तर जिना जर आपल्या घरामध्ये असेल तर त्याची रुंदीही योग्य असावी, प्रमाणानुसार असावी। प्रत्येक पायरीची उंचीही त्या प्रमाणानुसार असावी की जेणेकरून जिना चढताना किंवा जिना उतरताना घरातील सदस्यांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास जो आहे तो होणार नाही। आणि अशा जिन्यामध्ये योग्य पद्धतीचं प्रकाश जो आहे तो त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्या ठिकाणची हवा देखील खेळती असली पाहिजे की जेणेकरून चढताना उतरताना दम लागणार नाही। आणि जर अंधार त्या जिन्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते, मग तो अपघात त्या ठिकाणी टाळला जाऊ शकतो। म्हणजे योग्य हवा आणि योग्य प्रकाशाची योजना ही आपल्या जिन्यामध्ये आणि लिफ्टमध्ये असली पाहिजे। त्यानंतरचं तत्व आहे लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी। घरातील एका जागेचा वापर अनेक बाबींसाठी करणे म्हणजे लवचिकता होय। आजकाल आपण बघतो की छोट्याशा जागेचा आपल्याला बहु उद्देशाने फायदा जो आहे तो करून घ्यायचा असतो। म्हणजे एकाच खोलीचा वापर आपल्याला दोन तीन गोष्टींसाठी करायचा असतो आणि तो करता यावा अशी फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती आपल्या नियोजनामध्ये, गृहयोजनेमध्ये असली पाहिजे। तर हा एक त्याचा मुख्य तत्व आहे की जागेच्या अडचणीमुळे एकाच खोलीचा अनेक कामासाठी उपयोग करता यायला पाहिजे। उदाहरणार्थ बैठक खोलीत पार्टिशन घालून जेवणाचा टेबल ठेवणे म्हणजे जेवणघर म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो। या तत्वाचा उपयोग जर केला योग्य पद्धतीने तर जागेचा आणि इतर जागेचा उपयोग जो आहे, म्हणजे एका जागेचा उपयोग कुठल्या दुसऱ्या एका जागेसाठी करता येणं त्या ठिकाणी शक्य होतं। म्हणून त्याच्यासाठीची मांडणी, म्हणजे त्या खोलीची जी मांडणी आहे, मग त्याच्यामध्ये फर्निचरची मांडणी येते किंवा इतर जी काही दरवाजे खिडक्यांची मांडणी येते, प्रकाश योजनेसाठीची व्यवस्था, हवेसाठीची व्यवस्था, ही सगळीच व्यवस्था त्या खोलीचा दुसऱ्या खोलीमध्ये उपयोग करताना त्या पद्धतीने ती फ्लेक्झिबल असली पाहिजे। म्हणजे तितकी लवचिकता जी आहे ती त्या खोलीच्या एकंदर रचनेमध्ये असली पाहिजे। म्हणून अशी लवचिकता साधण्यासाठी आपल्याला नियोजन करताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। म्हणून गृहयोजनेचं हे एक मुख्य तत्व आहे की आपल्या खोल्यांमध्ये फ्लेक्झिबिलिटी ही असली पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा आहे प्रकाश योजना आणि वायुयोजन। आता प्रकाश योजना आणि वायुयोजन म्हणजे लाईट आणि व्हेंटिलेशन्स। तर लाईट आणि व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर प्रत्येक खोलीमध्ये सूर्यप्रकाश जो आहे तो पोहोचणे महत्त्वाचे असते। कारण सूर्यप्रकाश जर प्रत्येक खोलीत मिळाला नाही तर त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते कुबट किंवा फ्रेश जे आहे ते त्या ठिकाणी राहणार नाही। त्या ठिकाणी एक प्रकारचा डलनेसपणा जो आहे तो त्या ठिकाणी राहील आणि म्हणून त्या ठिकाणी योग्य सूर्यप्रकाश पोहोचणे आवश्यक आहे। त्यासाठी खिडक्या आणि दारांचं रचना जी आहे ती योग्य प्रमाणे असली पाहिजे। नैसर्गिक प्रकाश हा व्यवस्थित घरामध्ये येईल अशाच पद्धतीची रचना जी आहे ती दरवाजा खिडक्यांची असली पाहिजे की ज्यामुळे घरातील काम करताना उत्साह येतो, डोळ्याला ताण पडत नाही, सूर्यप्रकाशामुळे हानिकारक जंतूंचा नाश जो आहे तो होतो, घरातील किडे माशा डास यांचे प्रमाण कमी होऊन आरोग्याच्या दृष्टीने घरातील वातावरण उत्तम राहण्यासाठी प्रकाशाची, नैसर्गिक प्रकाशाची मदत जी आहे ती कुटुंबाला होत असते। आणि म्हणून हा नैसर्गिक प्रकाश आपल्या घरामध्ये योग्य पद्धतीने येण्यासाठी
त्या पद्धतीने आपल्या घरातील दरवाजे खिडक्यांचे नियोजन जे आहे किंवा योजना जी आहे ती असली पाहिजे. कृत्रिम प्रकाश हा रात्रीच्या वेळेत आपल्याला योग्य प्रकाश देऊ शकेल अशा पद्धतीने कृत्रिम प्रकाशाची योजना किंवा विद्युत दिव्यांची योजना आपल्या घरामध्ये आपण उपयोगात आणली पाहिजे. वायुविजन हे आपल्याला शुद्ध हवेसाठी आवश्यक आहे. यासाठी घराची दारे खिडक्यांची रचना ही योग्य असायला हवी. कृत्रिमरित्यासुद्धा वायुविजन हे साधले जाते. वायुविजनामध्ये हवेतील प्राणवायूचे प्रमाण योग्य ठेवणे, कुबट वास नष्ट करणे, आर्द्रतेचे प्रमाण कमी करणे, हवा खेळती राहणे, वायुविजनामध्ये ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव जो आहे, समावेश जो आहे, तो करून घेता यायला पाहिजे किंवा त्या पद्धतीने आपल्या घराचं वायुविजन जे आहे ते झालं पाहिजे. नैसर्गिकरित्या वायुविजन साध्य करता येऊ शकते, तसेच कृत्रिमरित्यासुद्धा हे साध्य करता येऊ शकते, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॉट फॅन चा वापर आपण ह्या वायुविजनासाठी करू शकतो. कृत्रिम असो किंवा नैसर्गिकरित्या असो, वायुविजनासाठी घराकरता विचार करणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले आहे किंवा तो एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे प्रकाश आणि हवा ही व्यक्तीच्या आरोग्याला, चांगल्या आरोग्याला पोषक असे घटक आहे आणि त्याचं जर योग्य नियोजन आपण गृहयोजनेच्या तत्वानुसार केलं नाही, म्हणजे गृहयोजनेचे हे तत्व आहे आणि या तत्वानुसार जर आपण गृहाची योजना केली नाही तर मग आपलं घर कुठेतरी कमतरतेची भावना किंवा भास जो आहे तो त्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना मिळू शकतो किंवा देऊ शकतो. आणि म्हणून घराची योजना करताना प्रकाश योजना आणि वायुविजन या तत्वाचा योग्य पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे आर्थिक काटकसर. बांधकाम करताना अवास्तव खर्च करू नये किंवा होणार नाही यासारखी गोष्टींची काळजी करायला पाहिजे. शिवाय बांधकाम करताना काटकसरीने आपण खर्च करायला पाहिजे, परंतु काटकसरीमध्ये कमी दर्जाचा सामानाचा उपयोग जो आहे तो आपण करू नये. कमी खर्चामध्ये चांगला दर्जा कसा मिळेल या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग फक्त काटकसर करायची म्हणून वस्तूंच्या दर्जाकडे दुर्लक्ष जर झालं तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला भविष्यात भोगावा लागू शकतो. आणि म्हणून आर्थिक काटकसर करताना ही कुठे करावी, कशी करता येऊ शकते आणि आपला मूळ उद्देश जो आहे तो कसा आपल्याला त्या ठिकाणी साध्य करता येऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आर्थिक काटकसर जी आहे ती आपल्या गृहयोजनाच्या तत्वानुसार करायला पाहिजे. त्यानंतर यातला शेवटचा मुद्दा जो आहे किंवा शेवटचं तत्व जे आहे ते आहे स्वच्छता, म्हणजे सॅनिटेशन. स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे, कारण घरात हवा आणि वायू ज्या पद्धतीने कुटुंबातील व्यक्तीला आरोग्य देतं, चांगल्या आरोग्याची प्राप्ती करून देतं, त्याचप्रमाणे स्वच्छता ही माणसाच्या आरोग्यासाठी पोषक असते. जर आपल्या घरामध्ये स्वच्छता नसेल, अस्वच्छता असेल, तर त्याचा परिणाम हा घरातील व्यक्तींच्या आरोग्यावरती होऊ शकतो किंवा त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी समोरी जाऊ शकतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टींची सामना जो आहे, काही गोष्टी ज्या अडचणीच्या आहेत अशा गोष्टींना आपल्याला समोर जावे लागेल. स्वच्छतेमध्ये घरात येणारा प्रकाश, वायुविजनाची व्यवस्था, इतर व्यवस्था, स्वच्छतेसाठीच्या सोयी या सगळ्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये येतो. घराच्या योजनेचा विचार करताना घरातील प्रत्येक खोल्यांमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश हा यायला पाहिजे. त्याचसोबत नैसर्गिक हवा जी आहे ती देखील या ठिकाणी खेळती राहायला पाहिजे. घरातील स्वच्छता करण्यासाठी पाणी हे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात असले पाहिजे. पिण्याच्या पाण्याची सोय असली पाहिजे. सांडपाण्याची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने लावली गेली पाहिजे. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून घरात वापरले गेलेले टाईल्स किंवा इतर ॲसेसरीज ज्या आहेत की ज्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सोप्या असल्या पाहिजे, की ज्याच्यामुळे घराची स्वच्छता करताना स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास किंवा
आणि वेळ हा त्या ठिकाणी लागणार नाही। तर अशा पद्धतीने एकंदर आपण गृहयोजनेची तत्व या ठिकाणी अभ्यासलेली आहे। या ठिकाणी गृहयोजनेची तत्व हा मुद्दा आपण या ठिकाणी संपवलेला आहे। पुढच्या तासिकेमध्ये आपण नवीन मुद्दा घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक्यू।